جاي ملار جاي ملار नमस्कार एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायकांपैकी वरदविनायक म्हणजे महाडचं गणपती मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य. अष्टविनायक गणपतींपैकी महाडचा वरदविनायक हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो अशी या गणपतीची ख्याती आहे. मुंबई पुणे महामार्गापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर खोपळीजवळ आणि पुण्याहून 80 किलोमीटर हे दूर हे मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. या मंदिराचा जरी जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा मात्र पेशवेकालीन आहे आणि तो हेमाडपंथी बांधकामाचा आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक म्हणजेच समृद्धी व यश देणारा या रूपात राहते असे म्हटले जाते. या देवळाच्या चारही बाजूस 4 हत्तींच्या भव्य अशा मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फुटाचा उंच कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो. असं म्हटलं जातं की हा दिवा 1892 पासून सतत पेटता आहे. वरदविनायक गणपती नवसाळा पावणारा आहे असे मानतात. येथे येणारे भाविक दुपारी 12 पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी 12 ते 2 या वेळात प्रसाद वाटला जातो. गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी या दिवसात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी या ठिकाणी प्रार्थना केली जाते. याशिवाय अंगरखी आणि संकष्टी चतुर्थीला या दिवशी विशेष पूजा देखील या ठिकाणी केल्या जातात. या ठिकाणी राहण्याची व खाण्याची व्यवस्था येथील धर्मशालेत केली जाते. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. असं म्हटलं जातं की येथील गणेशाची ही स्वयंभू मूर्ती धोंडू पौडकर यांना 1690 साली याच तलावामध्ये सापडली होती. नंतर 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी हे देऊळ बांधले व येथे महाड हे गाव वसवले. मंदिराच्या परिसरात छोटे मोठे स्टॉल तसेच छोटे मोठे हॉटेल देखील आहेत. येथे तुमची राहण्याची व खाण्याची व्यवस्था होऊ शकते. तर भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या या वरदविनायक गणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही महाड येथे नक्की जाऊन या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा.